नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजच्या ब्रेकफास्ट बुलेटिन मध्ये घेऊया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा. यंदाच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट आहे. या सावटाखाली देहू जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं 1 जुलै रोजी प्रस्थान झाले. भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यावेळी उपस्थित होते. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बाहेरून एकही वारकरी देहू नगरीत येऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान झाले आहे. खेड तालुक्यात प्रास्ताविक रिंग रोड आणि रेल्वे भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागला आहे. खेड तालुक्यातील 12 गावातील संपादन बाधित शेतकऱ्यांनी आता या विरोधात लढा उभारला आहे. खेड तालुक्यातील 12 गावातील संपादन बाधित शेतकऱ्यांनी राजगुरुनगर येथे प्रांत कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी आणि विविध गावचे सरपंच आणि युवक करीत आहे. याच आंदोलनात आता महिलांनी सहभाग घेत भूसंपादनाला विरोध केला आहे. प्रांत विक्रांत चव्हाण यांच्याकडे भूसंपादनास विरोध असल्याची निवेदन देण्यात आली आहे. शिक्रापूर बाजूकडे भरधाव वेगात निघालेल्या अवजड कंटेनरची ठोस बसून झालेल्या अपघात एक जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान गुरुवारी करण्यात आला. डॉक्टर्स डेचे औचित्य साधून महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेतले जाणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दूरहस्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. देशभरामध्ये डॉक्टर्स डे साजरा करीत असताना पुण्यातील वानवडी परिसरात राहणाऱ्या डॉक्टर पतीपत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. निखिल शेणकर, अंकिता शेणकर असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे.